माझं जे मी कॅरेक्टर आहे, माझं रोल, ते आहे दीपाली नावाचं. आणि दीपाली पण एक शेतकऱ्यांचीच मुलगी आहे. शेतकरीचे वडील जे महेश मांजरेकर प्ले करताय, ते आम्ही दोघं चांगली आमची शेती होती सगळे होते, पण ते विकून आम्ही जेव्हा पुण्यात आलो, मग पुण्यात आल्यावरती आमच्यावरती काय काय म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गोष्टी जे बदलल्या, ज्याच्या ज्यांना आम्ही आम्हाला ॲडजस्ट करायला लागलं, तर त्याच्यामुळं आमची काय परिस्थिती जशी झाली आणि त्यात मी एका माणसाच्या प्रेमात पडली आणि मग आमचं पण प्रेम कसं इव्हॉल्व्ह झालं ओव्हरऑल, की त्याच्या कामामुळं मग कसं आमच्या प्रेमावरती परिणाम पडला, तर त्याच्यावरती आहे. बरोबर. प्रेक्षकांसाठी तर वेगळं आहेच, पण वैयक्तिक माझ्यासाठी सुद्धा खूप वेगळं आहे. कारण होतं काय की आपल्या चित्रपटसृष्टीत एकदा एक शिक्का बसला तर त्याच पात्रानुसार ओळखलं जातं. तसं आणि एवढं मोठं यश सैराटला मिळाल्यानंतर साहजिकच तात्यासाहेब पाटील हा शिक्का मला बसला. आणि त्यानंतर जो धडाका माझ्याकडे सुरू झाला वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचा, म्हणजे कुणी आमदार आहे, कुणी खासदार आहे, कुणी सरपंच आहे, कुणी पाटील आहे, ते तिथल्या तिथे तो राजकारणी, फक्त त्याचं पद वेगळं आहे. कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, मुलीचा बाप आहे किंवा मुलाचा बाप आहे. तर जवळजवळ 17 सिनेमे मी नाकारले त्यानंतर, की ते एकाच टाईपच्या भूमिका माझ्याकडे येत गेल्या. पण मी खूप वाट बघत होतो की तेवढ्या याच्यात मला वेगळं काय करता येईल, की वेगळी कुठली भूमिका एखादी साकारता येईल. तर प्रवीण तरडेबरोबर माझे खूप जवळचे संबंध आहेत, माझा मोठा होऊच येतो. तर त्यांनी मला ज्यावेळेस सी इन्स्पेक्टरची भूमिका ऐकवली तर माझ्या डोक्यात लगेच आलं की अरे ही ती भूमिका आहे ज्याची मी वाट पाहतो. तर या सिनेमात, म्हणजे सिनेमाबद्दल मी असं सांगेल की खूप हुशार लोकांनी एकत्र येऊन काढलेला एक चांगला चित्रपट. कारण कुठली कथा, पटकथा, संवाद हा हे मूळ असावं लागतं कुठल्याही सिनेमाचं. तर ते इतकं सुंदर मुळात ते सुचलंच खूप छान भविष्याला. त्यानंतर त्यांनी पटकथा खूप छान बांधली आणि संवाद तर अप्रतिमच लिहिले आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत. आणि त्याबद्दल बरोबर टेक्निशियन्स जे आहेत, की महेश लिमये असतील किंवा संगीत नरेंद्र भिडेंचं असेल किंवा बाकी सगळे टेक्निशियन्स, अतिशय अप्रतिम. आणि सगळ्यांनी मिळून तो एक सुंदर कोलाज बनतो, तसा एक खूप सुंदर सिनेमा मुळशी पॅटर्न हा बनवला. याच्यामध्ये मी एका पोलीस ऑफिसरची भूमिका करतोय आणि मला असं नेहमीच वाटत आलेलं आहे, मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असो, पोलीस ऑफिसर, इन्स्पेक्टर ह्या कॅरेक्टरचं अनेक वेळा कॅरिकेचर होतं आणि खूप कमी वेळा ती थ्रू कॅरेक्टर्स आपल्याला प्ले करायला मिळतात. फॉर्च्युनेटली मला पूर्वी एक खूप चांगला पोलीस इन्स्पेक्टर करायला मिळाला होता, तो म्हणजे पेज थ्रीमधला इन्स्पेक्टर, एक ऑथेंटिक इन्स्पेक्टर मला करायला मिळाला. पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षाही सशक्त असलेली किंवा त्याच्यापेक्षाही सकस असलेली पोलीस ऑफिसरची भूमिका या निमित्ताने, मुळशी पॅटर्नच्या निमित्ताने मला करायला मिळालेली आहे. आणि प्रवीण तरडे याचं काय करू मी असं मला कळत नाही. कारण की 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी अनेक दिवस त्याच्या डोक्यामध्ये हा हे होता. 2-3 वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवलं तेव्हा मला असं वाटलं की दिस विल बी अ गेम चेंजर, म्हणजे एक वेगळा मैलाचा दगड ठरू शकेल. आता तुम्ही असं म्हणाल की प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळेस प्रत्येक ॲक्टर त्या फिल्मविषयी असं बोलतो, पण मी प्रामाणिकपणे म्हणतोय की मी प्रत्येक फिल्मच्या वेळेस असं म्हणत नाही. पण ही फिल्म एक अत्यंत मराठीच्या, आत्ता ज्या पद्धतीच्या फिल्म चालू आहेत, आम्ही सगळे करतोय, आमची मंडळी करतायत, त्याच्यामधली अत्यंत एका वेगळ्या पद्धतीची फिल्म होईल. आणि खूप हार्ड हिटिंग सोशल पॉलिटिकल फिल्म लिहिलेली आहेत. यातली प्रत्येक कॅरेक्टर्स ही तुम्हाला कुठल्या तरी जिवंत माणसांमधनं आलेली कॅरेक्टर्स दिसतील, काही तुम्हाला ड्रॅमेटाईज दिसणार, एव्हरीथिंग इज ऑथेंटिक. आणि ते खूप कन्व्हिन्सिंगली, खूप प्रामाणिकपणे कन्व्हिन्सिंगली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप पोटतिडकीने त्या लेखक दिग्दर्शकाला काहीतरी सांगायचं आहे, तो स्वतः त्या मातीतला आहे, त्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे तो एक विचार चित्रपटाच्या ह्या माध्यमातून घेऊन तो आलेला आहे. आणि कसं होतं बऱ्याच वेळा की लिहून झाल्यानंतर ती एक अर्धी कलाकृती असते आपण असं म्हणतो, पण ती एक्झिक्यूट होणं जेव्हा होते तेव्हा ती पूर्ण कलाकृती होते. त्यामुळे त्या प्रवीणनी ह्यावेळेला एवढी ब्युटिफुल टेक्निकल, स्ट्रॉंग टेक्निकल टीम गोळा केलेली आहे. म्हणजे महेश लिमयेसारखा भारतातला बॉलिवूडचा एक वन ऑफ द बेस्ट DOPs ऑफ बॉलिवूड असं आपण म्हणू शकतो. महेशनी बेसिकली ती शूट केलेली आहे. त्याच्यानंतर नरेंद्र बेर्डेसारखा एक अत्यंत बुद्धिमान आणि गुणी संगीतकार आहे. त्याच्यानंतर 3 generations ॲक्टर्स तुम्हाला बघायला मिळतील, मग मोहन जोशी, महेश मांजरेकर आणखी एक जनरेशन आहे,
माझ्या जनरेशनचं, म्हणजे मी आता काय फार हे समजत नाही, मी मधल्या जनरेशनचा समजतो सर्वांना, माझ्या जनरेशनचे काही ॲक्टर्स आहेत. आणि ओम भुतकर आणि क्षितिज दातेसारखे अत्यंत नव्या दमाचे प्रॉमिसिंग, आपण खऱ्या अर्थाने ज्यांना प्रॉमिसिंग म्हणून ना, म्हणजे प्रमोज बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात येईल, मालविका गायकवाडसारखी मुलगी असेल, तर अशी ती सगळी भट्टी खूप छान जमून आलेली आहे. आणि इट इज अ व्हेरी हार्ड हिटिंग सोशो पॉलिटिकल फिल्म.